सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज एकोणतीस डिसेंबर दुपारनंतरची ताजी बातमी राज्यभरातील संपूर्ण राज्यभरातील कापूस बाजार समितीचे जे ताजे कापसाचे बाजार भाव आहे तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील सद्यस्थितीला ताजी कापसाबाबत एक बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास एक विनंती करतो शेतकरी मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर तसेच दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला शंभर टक्के लाईक करीत चला शेतकऱ्यांसाठी माहिती देत असतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या आतले आजच्या पावत्या बघू ज्या पावत्यानंतर आपण बाजारभाव नंतर, नंतर लगेच जालण्याची बातमी मित्रांनो सौदापट्टी बोरगावची या ठिकाणी जो ओला कापूस आहे सहा हजार तीनशे पंच्याण्णवचा दर आहे सहा हजार पाचशेची पुढची पावती देवळगाव राजा देऊळगाव या ठिकाणची महेश खाजगी बाजारची तर साडेसहा हजार रुपये हा ओल्या कापसाला दर आहे मित्रांनो आष्टीवर्धा या ठिकाणी तीनशे नव्वद क्विंटल हा कोण या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये मिळताना दिसत आहे मित्रांनो प्रत्येक बाजार समितीचे अपडेट घेऊ राळेगाव एक्केचाळीशी क्विंटल हा कोण सात हजार वीस रुपये दर, दर मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजू थोडीशी दिलासादायक बातमी या ठिकाणी मित्रांनो कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळाला अकोला या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर कुंटला अवकोन सात हजार अकरा पर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मनवत बाजार समितीमध्ये मित्रांनो आज चौतीसशे क्विंटलाव कोण सात हजार शंभरपर्यंत दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये दोनशे चौवेचाळीस क्विंटला होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पर्यंत मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल एकशे नव्वद होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा माडेली बाराशे क्विंटलाव होऊन या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिमायतनगर या ठिकाणी मित्रांनो अठ्ठ्याऐंशी क्विंटल हव कापसाला जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी अकराशे क्विंटल हाव जास्तीत जास्त सात हजार पस्तीस रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे चला मित्रांनो वळूया जालन्याच्या बातमीकडे सी सी आय खरेदी केंद्र खाजगी जिनिंगमध्ये कापूस आवक कमी सी सी आयच्या केंद्रावर कमाल दर सात हजार वीस रुपये शेतकरी मित्रांनो खास करून जालना कृ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयचे वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रात तसेच शहर परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी असल्याची स्थिती आहे तर दुसरीकडे खासगी जिनिंगमध्ये कापूस दरही कमी मिळत असल्याची स्थिती आहे यंदा जालना जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचा प्रदीर्घ खंड व त्यानंतर अखेरच्या टप्प्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे कपशिचे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसाचे काप दर पडले आहे तसेच चांगल्या कापसाला आधी मिळत असलेल्या दराच्या तुलनेत कमीच दर मिळा पाहायला मिळाले पण उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येत आहे त्याचा थेट परिणाम विक्रीसाठी येणाऱ्या कापसाची आवक घटना होताना दिसत आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो सीसीआयच्या वतीने अकरा ठिकाणी डिसेंबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू आहे आ, या केंद्रावर बुधवारी तारीख सत्तावीस चारशे पंच्याऐंशी क्विंटल चाळीस किलो कापसाची आवक झाली आणि त्याआधी अकरा ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत या केंद्रावर अठ्ठावीसशे चोवीस क्विंटल सत्तर किलोची आवक झाली होती त्यामुळे या केंद्रावर एकूण आवक ते तीसशे दहा क्विंटल दहा किलो राहिली दुसरीकडे जालना शहर परिसरातील खाजगी जिनींकडे एक एप्रिल ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत एकूण पाच हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटल अकरा किलो कापसाची आवक झाली त्यामध्ये बुधवारी तारीख सत्तावीस हा आवक झालेल्या एकशे बावीस चाळीस किलो व त्याआधी आवक झाले पाच हजार चारशे तेवीस क्विंटल सदुष्ट किलो समावेश आहे